सह्याद्रीची उंची म्हणजे मनोरंजन हे निखळ आनंददायी असणं महत्त्वाचं आहे, कारण त्यातून आनंदाची देवाणघेवाण होते. मात्र विकृत मनोरंजनामुळे काहींची मजा होते तर काहींना सजा सहन करावी लागते. रशियात नेमका असाच प्रकार घडलाय, बघूया. पैशांसाठी जीव घेणं धाडस, बघ्यांचं होतं मनोरंजन, कृती करणाऱ्याचा मात्र जातो जीव. जीव घेण्या मनोरंजनाला आवरणार का? रशियामध्ये युट्यूबवरच्या एका कार्यक्रमात 1.5 लिटर वोडका पिण्याचं आव्हान ठेवलं गेलं होतं. युरी डुश्किन या 60 वर्षांच्या नागरिकानं हे आव्हान स्वीकारलं. त्याचं हे आगळं वेगळं आव्हान पाहण्यासाठी प्रेक्षकांनी युट्यूबचं ते लाईव्ह स्ट्रीम क्लिक केलं होतं. तो वोडका प्यायला सुद्धा, मात्र 1.5 लिटर वोडका प्यायल्यानंतर तो कोसळला आणि कायमचा शांत झाला. पैसे देण्याच्या अटीवर युट्यूबवर युरी डुश्किन याच्याकडून हे नस्त जीवघेणं धाडस करवून घेण्यात आलं होतं. या घटनेनंतर रशियात खळबळ माजलीये. असले जीवघेणे स्टंट करायला लावणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालायची मागणी तिथल्या लोकप्रतिनिधींकडे केली जाते. यासाठी लवकरच बैठकही घेतली जाणार आहे. बघणारी लोक पैसे देऊन वेगवेगळ्या घातक गोष्टी करायला लावतात, म्हणजे कुणाला मारण्याचं किंवा त्यांना पाडण्याचं किंवा असं काहीतरी घृणास्पद घटना करण्याचं असं त्यांना दिसते. तर त्यांची ही एक क्रूर अशी मानसिकता दिसते. तर एकंदरीत ही थ्रॅश स्ट्रीमिंग हे अत्यंत घाणेरड्या किंवा अँटी सोशल पर्सनॅलिटीचा उद्रेकच आपल्याला दिसतो. विशेष म्हणजे वोडका पिऊन जीव गमावल्याची रशियातील ही पहिलीच घटना नाही. याआधी एका गर्भवती तरुणीलाही अशाच प्रकारचं आव्हान दिलं गेलं होतं. त्या डिसेंबरच्या ऐन कडाक्याच्या थंडीत व्हॅलेंटिना ग्रिगोरेवा हिला रात्री घराबाहेर फक्त एका अंतर्वस्त्रावर उभं राहण्याचं आव्हान दिलं गेलं होतं. व्हॅलेंटिनानं ते आव्हान स्वीकारलं, मात्र त्या जीवघेण्या थंडीत तिचा करुण अंत झाला. ती नुसती थंडीची बळी ठरली नाही, तिचा खून थ्रिलर मनोरंजनाच्या वेडानं केला होता. म्हणूनच अशा विकृत प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्तानं पुण्यात अभिवादन या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं, तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचं नाव जगभरात गेल्याचं सांगत जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत पंडितजी आणि लता मंगेशकरांचं संगीत राहणार असल्याचं पवार. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे